अग्निवंडी या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत ढासळत असून शाळेत विद्यार्थ्यांना पाठवायचा की नाही असा प्रश्न पालकांना आता पडायला लागलाय. औरंगाबाद शहरापासून 10 किलोमीटर अंतरावरच अग्निवंडी या गावातील जिल्हा परिषद शाळेची एमसीएनने पाहणी केली. या शाळेला आता खंडरचं रूप आलंय. 7वीपर्यंतच्या या शाळेत 136 विद्यार्थी शिक्षण घेतात पण त्यांना त्या दर्जाचं शिक्षण मिळत नाहीये. 29 मार्च 2015 रोजी आलेल्या चक्रीवादळात या शाळेचं छप्पर उडालंय, त्यासोबतच भिंतींनाही तडे गेलेत. इतके दिवस उलटूनही या शाळेचं काम अजूनपर्यंत करण्यात आलं नाहीये. ही इमारत कधी पडेल काही सांगता येत नाही, तरी सुद्धा विद्यार्थी या शाळेत शिकतात पण विद्यार्थ्यांना या शाळेत पाठवायचं की नाही असा प्रश्न त्यांच्या पालकांना आता पडलाय. डिजिटल भारताचा प्रसार सध्या मोठ्या प्रमाणावर होतोय. संगणक आणि इतर तंत्रज्ञानाच्या साह्याने विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे. या शाळेत 4 ते 5 कम्प्युटर्स आहेत पण गेल्या 3 वर्षांपासून हे कम्प्युटर्स बंद पडलेत. सरकारी काम 12 महिने थांब असं ऐकलं होतं पण आज प्रत्यक्षात हे बघायला मिळालंय. ज्ञानरचना पद्धत मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांनी मुलांना चक्क जमिनीवरच बसवलंय. बेंच असतानाही मुलांना जमिनीवर बसून शिक्षण घ्यावं लागतंय. या सगळ्या कारणांमुळे त्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होत असून लवकरात लवकर प्रशासनानं डोळे उघडण्याची गरज आहे.